नंतर बातमी आहे एमपीएससी संदर्भातली. तब्बल 6 वेळा पुढे ढकललेल्या एमपीएससीच्या परीक्षेला मुहूर्त सापडलाय. एमपीएससीची आज संयुक्त पूर्व परीक्षा होती. सुमारे 3,82,000 परीक्षार्थी तर 1,164 केंद्रांवर परीक्षा घेतली जाते. परीक्षा केंद्रांवर काटेकोर पद्धतीनं कोरोना नियमांचं पालन केलं जात आहे. तर परेल इथल्या एमडी कॉलेजमधून या परीक्षेसाठी कशा पद्धतीनं तयारी करण्यात आली याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी रुचा वजे यांनी. आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा होतीये. 3,00,000+ विद्यार्थी या परीक्षेसाठी बसलेले आहेत आणि आता विद्यार्थी येण्यास सुरुवात झाली आहे. 10 वाजता ही परीक्षा सुरू होणार आहे. 9 वाजता विद्यार्थ्यांना आत सोडलं जात आहे. परेल इथल्या एमडी कॉलेजमध्ये सध्या मी आहे आणि इथे बघतोय आपण विद्यार्थी आत जाण्यास सुरुवात झालेली आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळूनच ही परीक्षा होणार आहे. तर या विद्यार्थ्यांना सूट मिळालेली आहे. आपलं हॉल तिकीट दाखवून त्यांना लोकलचं तिकीट घेता येणार आहे. हे विद्यार्थी कसे आले आहेत आणि त्यांना विचारूया. तब्बल 6 वेळा पुढे ढकलली परीक्षा आज होतीये. तुम्ही लोकल ट्रेनने पण आला असाल, काय सांगाल, कसे आले? लोकल ट्रेनने आलो तर पहिले सरकारचे मी स्वागत करतो की त्यांनी आम्हाला लोकल ट्रेनने यायला परवानगी दिली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी राज्यसेवेला एक विनंती करतो की जे एक्झाम तुम्ही डे टू डे 6 वेळा तुम्ही पुढे ढकलली तर असं करू नये, कारण मुलांची जी क्षमता असते स्टडी करण्याची ती कमी होते. आज आता अखेर परीक्षा होतीये, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद आहे. थोडं दडपण आहे आजच्या परीक्षेचं, मात्र अखेर ही परीक्षा आज होत असल्याने विद्यार्थी आता तणावातून मुक्त झालेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश भिसेसह रुचावजे, झी मीडिया, मुंबई. मुंबईत कोरोना वेगानं वाढतोय. गेल्या 10-12 दिवसांमध्ये पुन्हा मुंबईतल्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मुंबईतल्या सील केलेल्या बिल्डिंग्सची संख्या आणि सील केलेल्या मजल्यांची संख्याही वाढली. विविध ठिकाणच्या बिल्डिंगमधील 1,200+ मजले सील केले आहेत. एकीकडे मुंबईत कोरोना पुन्हा डोकं वर काढत असला तरी धारावीतून मात्र दिलासादायक बातमी. धारावीत दुसऱ्या लाटेत आतापर्यंत 16 वेळा एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला नाही. तर दादर आणि माहीमध्येही रुग्णसंख्या घटली आहे. कोविशिल्डचा दुसरा डोस 84 दिवसांनीच घेता येणार आहे. केंद्रानं कोविशिल्डच्या डोसमधलं 84 दिवसांचं अंतर जैसे ते ठेवणार असल्याचं स्पष्ट संकेत दिले. कोविशिल्ड लसीच्या 2 डोसमधील 84 दिवसांचं अंतर कोरोनाविरुद्ध चांगलं संरक्षण देतं असा दावा केंद्र सरकारनं केरळ उच्च न्यायालयात केलाय. रेल्वे स्टेशनवर विना मास्क प्रवाशांवरची कारवाई सध्या थंडावलेली दिसते. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर विना मास्क फिरणाऱ्यांविरोधात तीव्र कारवाईचे आदेश पालिकेने दिलेत. ऑगस्टमध्ये पश्चिम रेल्वेवर फक्त 2,000 विना मास्क प्रवाशांवर कारवाई केली, तर मध्य रेल्वेवर महिनाभरात फक्त 280 प्रवाशांवर कारवाई केली. लाल मातीतली कुस्ती म्हणजे